उत्सव आणि सोहळे साजरे करणं हे खरं तर आपल्यासाठी काही नवीन नाही. आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो हे आपण पाहिलं असेल आणि ऐकलं सुद्धा असेल. मात्र आता महाराष्ट्रामध्ये बौद्धिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या काही मंडळांनी महापुरुषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 337 पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क ढोल ताशांचा गजर करत रायगडावर मोठा जल्लोष केला. साहसी प्रात्यक्षिकांचंही आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपतींच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल ताशे वाजवण्यात येणार नसल्याचं गेल्याच आठवड्यात सांस्कृतिक मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये आश्वासन दिलेलं होतं. मात्र त्यांच्या या आश्वासनाला हरताळ फासण्यात आले. ढोल ताशे वाजवून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ महाराज गेल्याचं दुःख व्यक्त करत होतं की आनंद हा प्रश्न आता समस्त जनतेला पडलाय. आणि विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अभिनेते राहुल सोलापूरकर, विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, महापालिकांचे नगराध्यक्ष यावेळी उपस्थित होते. महाराजांच्या पुण्यतिथीला आज ढोल ताशांचा गजर रायगडावर होतोय. शिवाजी रायगड स्मारक मंडळानं हा कारनामा केलेला आहे आणि ही बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे. सांस्कृतिक मंत्र्यांनी खरं तर आदेश दिलेले होते, त्यांनी सूचना दिल्या होत्या की पुण्यतिथीच्या सोहळ्याला ढोल ताशांचा गजर केला जाणार नाही. तो पुण्यतिथी आहे, पुण्यतिथीचा कार्यक्रम तिथे होईल मात्र सोहळा होणार नाही. या सगळ्या सूचनांना आता हरताळ फासलेला आहे आणि ढोल ताशांच्या गजरात महाराजांची पुण्यतिथी आज रायगडावर साजरी होतीय. अनेक साहसी खेळांचंही आयोजन यावेळी करण्यात आलेलं होतं. तसंच ढोल ताशांचा गजर, झांज पथकं, लेझीम अशा विविध जे खरं तर जयंतीनिमित्तानं आपण कुणाच्याही अशा प्रकारचे सोहळे साजरे करत असतो अशा प्रकारचे सोहळे आज पुण्यतिथीच्या निमित्तानं असे कार्यक्रम आज पुण्यतिथीच्या निमित्तानं झाले आणि यामधून महाराष्ट्राची बौद्धिक दिवाळखोरीच आता खरं तर दिसून येते. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला अशा प्रकारचे कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होते आणि एक प्रकारचा सोहळा साजरा केलाय. अशा प्रकारच्या पुण्यतिथीचा सोहळा निश्चितच यापूर्वी कधीच पाहिला नसावा. रायगडावर बौद्धिक दिवाळखोरीचं अशा प्रकारे हे प्रदर्शन दिसून येत आहे. आणि या संदर्भात काही दिवसांपूर्वी तावडे काय म्हटले होते आपण ऐकूया. रायगडावर शिवपुण्यतिथीला जो एक भव्य कार्यक्रम होतो महाराजांना अभिवादन करण्याचा, ज्यात सर्व शिवप्रेमी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गडावर जमतात, त्या कार्यक्रमात काही ढोलप्रेमींनी इच्छा व्यक्त केली की जसं गडावर तोफांची सलामी दिली जाते तसं आम्ही गडावर ढोलाच्या माध्यमातून महाराजांना वंदन करू इच्छितो. त्यामुळे संयोजकांनी त्यांना हरकत नाही असं म्हटलं होतं, केवळ याच भावनेत ना की जशी तोफांची सलामी आहे तसं ढोलाच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी यावं. पण ज्या पद्धतीने अनेक शिवप्रेमींनी या विषयामध्ये शंका व्यक्त केली त्यामुळे संयोजकांनी ढोलच्या माध्यमातून मानवंदनेचा कार्यक्रम रद्द केला आहे. बाकी कार्यक्रम ज्याला वसुंधरा राजे येणार आहेत, बाकी मंत्री येणार आहेत, राज्य सरकारकडनं तोफांची सलामी, हे सगळे विषय ठरल्याप्रमाणे होतील. ढोल मात्र त्या ठिकाणी मानवंदना देणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.